निपाणी नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा. नगराध्यक्ष म्हणून जयवंत भाटले यांची 19 मतांनी तर उपनगराध्यक्ष म्हणून सौनीता बाडगे यांची बिनविरोध निवड. निपाणी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा. नगराध्यक्ष जयवंत भाटले तर उपनगराध्यक्षा म्हणून सौनीता बागडे यांची निवड. गेल्या 2.5 वर्षापासून निपाणी नगरपालिका सभागृहापासून वंचित राहिलेले पहावयास मिळाले होते. आज निपाणी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड दरम्यान भाजपचे संख्याबळ जास्त असल्याचे निपाणी नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलले. नगराध्यक्ष म्हणून जयवंत भाटले तर उपनगराध्यक्ष म्हणून सौनीता बागडे यांची वर्दी लागली. या प्रसंगी नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा महिला व बाल कल्याण विकास मंत्री सौ शशिकला जल्ले व अण्णासाहेब जल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री जल्ले म्हणाल्या, 19 मताने जयवंत भाटले विजय झाले तर नीता बागडे ह्या बिनविरोध झाल्या. निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे. तसेच निपाणीच्या 31 वार्डमध्ये चांगल्या पद्धतीने विकास कामे राबवणार असल्याचे सांगितले. सर्व वार्डच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगितले. निपाणी नगरसभेगे भारतीय जनता पक्षद ಒಂದು ಚುಕ್ಕಾಣಿ ಹಿಡಿದಿರೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸಂತೋಷ ತರುವಂಥದ್ದು. ಈ ಒಂದು ನಗರಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಜಯವಂತ ಭಾಟ್ಲೆಯವರು ಸುಮಾರು 19 ಮತಗಳನ್ನು ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಅವರು ವಿಜಯಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಪದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನೀತಾ ಬಾಗಡಿಯವರು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ನಗರ ಸೇವಕರು ನಗರ ಸೇವಕಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಈ ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಕೈ ಜೋಡಿಸ್ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡಿ ಜಯವಂತ ಭಾಟ್ಲೆ ಅವರನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ನೀತಾ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರನ್ನ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರದಿಂದ ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಗೊಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳು ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಗರಸಭೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಾನು ಒಬ್ಬ ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ಮತ್ತು ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆಯವರು ಈ ಭಾಗದ ಸಂಸದರಾಗಿ ಈ ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಇವತ್ತಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ನಾನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. यावेळी नूतन नगराध्यक्ष जयवंत भाटले व उपनगराध्यक्ष नीता बागडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे माननीय नामदार शशिकला जल्लेवेनी कर्नाटक राज्य महिला व बाल विकास मंत्री व विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री इथे आमचे नेते लोकप्रिय नेते माननीय खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका सर्व नगरसेविकांचे प्रतिनिधी त्यांना सर्वांचं या ठिकाणी मी सहकार्य केल्याबद्दल ठिकाणी मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि ह्या ठिकाणी सर्वांना अण्णा व वहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांना विश्वासात घेऊन व सहकार्याने व सबका साथ सबका विकास सबका विश्वास ह्या हे मंत्र घेऊन व अण्णा वहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांना घेऊन मी त्या ठिकाणी काम करतो. आपल्या आदरणीय आज आम्हाला अध्यक्ष उपाध्यक्षाचं निवड आमची झाली आहे आणि नगरपालिकेत आमचं या जनता पक्षाचं सत्ता झालेली आहे. त्याबद्दल नगरसेवक नगरसेवकांचं धन्यवाद करते आणि पत्रकार वर्ग आणि आमच्यासाठी तुम्ही चॅनलवर सगळ्या सगळ्यांना या विजयानंतर निपाणी येथे भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून योगेश कुमार एस यांनी काम पाहिले. यावेळी खासदार अण्णासाहेब जल्ले निपाणी आयुक्त महावीर बोरण्णवर चिकोडीचे DYSP मनोज कुमार नाईक तहसीलदार प्रकाश गायकवाड निपाणीचे CPI संतोष सत्यनाईक यांच्यासह भाजप नगरसेवक नगरसेविका भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.